इंडिया टूर्नामेंट के लिए सभी खिलाड़ियों को बधाई देते हुए खेल मंत्री सुनील केदार और राज्य की खेल मंत्री अदिति तटकरे ने उम्मीद जताई कि महाराष्ट्र इस साल भी जीतकर हैट्रिक बनाएगा प्ले इंडिया टूर्नामेंट 3 जून से हरियाणा में शुरू हो रहा है इसके लिए छत्रपति खेल परिसर में प्रशिक्षण शिविर का आयोजन किया गया है नमस्कार सर्वप्रथम आप सगा खेलो इंडिया इवेंट सा महाराष्ट्र सभी जे सुपुत्र है छत्रपती शिवाजी महाराजातल्या महाराज महाराष्ट्रात तयार मातीतनं तयार झालेली सगळे माझे खेळाडू हे खेलो इंडियाच्या कॉम्पिटिशनसाठी भाग घेतात आहे आजपर्यंत खेलो इंडियामध्ये ह्या महाराष्ट्राने आपला जो पताका ठेवला तोच पताका पुढंसुद्धा राहील असा मी ह्या राज्याचा क्रीडा मंत्रीनं तर त्यांच्याप्रती विश्वास व्यक्त करतो दोन तीन दिवसाअगोदर मी जे पुण्याला बालेवाडीमध्ये त्यांनी प्रॅक्टिस पाहिली त्याच्याबद्दलही ती प्रॅक्टिस पाहिल्यानंतर मला श्याम टक्के मला विश्वास आहे की आपण ह्यावेळेसुद्धा रा देशामध्ये आपला क्रमांक एकच राहील मी सगळ्या आपले जे त्या ठिकाणी असलेले माझे खेळाडू आहे जे भाग घेतात त्याला शुभेच्छा देतो आणि शासनाकडनं जी जी मदत अपेक्षेप्रमाणे आहे ती पूर्ण करण्यात येईल सगळ्यात चांगली व्यवस्था देशामध्ये महाराष्ट्र राज्यच करेल मग जाण्याची असो की तिथे असलेल्या व्यवस्थेचे हा सगळ्यात काळजी घेईल बक्षीस देण्यासंबंधी यावेळेस मी मागं जसं काही लोकांच्या मनामध्ये जे आहे तशाप्रमाणे राज्य शासनावर सुधारणा करून घेतो बक्षीसची जी रक्कम आपल्याला वाढवून मिळाली यावेळेस पहिला क्रमांक तीन दोन एक अशा प्रकारचं आपण इतके बक्षीस आपण नक्कीच त्याला देणार आणि याच्या व्यतिरिक्तही या सगळ्या याच्यामध्ये प्रावीण्य झालेले माझे जे खेळाडू राहतील त्याला महाराष्ट्र शासनाची ही क्रीडा विद्यापीठ आहे यामध्ये सुद्धाही त्यांना त्यांचा संधीचा लाभ त्यांना नक्कीच मिळेल अशा प्रकारचा विश्वास त्यांना देतो पुनश आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन आपण जिंकूनच याल असा विश्वास प्रकरता आपल्या शब्दाला विराम देतोचं प्रतिनिधित्व करणारे हे खेळाडू गेल्या अनेक वर्षांपासून खूप चांगल्या पद्धतीनं आपापल्या खेळांमध्ये प्रावीण्य मिळवत आहेत आणि प्रत्येक कॅटेगरीमध्ये आज जे खेळाडू सहभागी होणार आहेत या सगळ्यांनाच महाराष्ट्र शासनाच्या वतीने क्रीडा विभागाच्या वतीने सन्मान्य मंत्री केदारसाहेबांनी दोन दिवसापूर्वीच शिबिराच्या आयोजनाच्या सुरुवातीलाच शुभेच्छा दिल्या आणि या विभागाची राज्यमंत्री म्हणून माझ्यासुद्धा मनापासूनच्या शुभेच्छा प्रत्येक खेळाडूच्या बरोबर राहतील मला विशेष म्हणजे या ठिकाणी उल्लेख करावा असं वाटतो की महाराष्ट्र शासनाने आणि क्रीडा विभागाने खासकर गेल्या दोन तीन वर्षांपासून एक नवीन याच्यामध्ये सुविधा ही दिलेली आहे ती म्हणजे इतर वेळेला खेळाडूंना ज्या ज्या ठिकाणी स्पर्धांसाठी जावं लागत असतं ते आपापल्या पद्धतीनं आपल्या राज्यातून ते निघायचे आणि तो प्रवास करून खडतर प्रवास करून ते स्पर्धांसाठी पोचायचे आणि तिथपर्यंत खऱ्या अर्थानं त्यांना खूप फटी घ्यायचा पोचेपर्यंत त्यांना फार कालावधी जायचा आणि म्हणूनच क्रीडा विभागाने गेल्या दोन वर्षांपासून एक चांगल्या पद्धतीची सुविधा म्हणजे फ्लाईटनीच आपण या सर्व खेळाडूंना जिथे स्पर्धा आयोजित होणार आहे तिथे पाठवतो गेल्या वर्षीसुद्धा ज्या वेळेला गुवाहाटीला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या त्यावेळेला साठ लाखापेक्षा जास्त खर्च हा फक्त खेळाडूंना त्या ठिकाणी पोचवण्यामध्ये क्रीडा विभागाने खर्च केला यंदाच्या वर्षीसुद्धा त्यांना तीन दिवसीय शिबिरानंतर बालेवाडी या ठिकाणून फ्लाईटनी हरियाणाला पाठवण्यात येईल त्यांच्या परफॉर्मन्सवर पहिल्याच दिवशीपासून कुठलाही दुष्परिणाम होणार नाही याची जबाबदारी क्रीडा विभागाने घेतलेली आहे माझ्या मनापासूनच्या सदिच्छा राहतील जसं पहिल्या वर्षी महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर होतं पण गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्र राज्य हे प्रथम क्रमांकावर राहिलेलं आहे यंदाच्या वर्षीसुद्धा हॅट्रिक करून महाराष्ट्र हा पहिल्याच क्रमांकावर राहील अशीच सदिच्छा मी या स्पर्धेच्या आयोजनाच्या निमित्ताने देते सर्व खेळाडूंना खूप शुभेच्छा त्यांनी आपल्या खेळाचं फेअरली प्रदर्शन करावं आणि आपल्या राज्याचं नाव लौकिक करावं अशीच मनापासूनची इच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र